आता नको कराड नको कोल्हापूर आपल्या कडेगाव शहरातील जगदंबा मध्ये मिळणार सर्व प्रकारच्या दर्जेदार टाइल्स, ग्लॉसी फिनिश, हाय ग्लॉसी फिनिश, वॉटरप्रूफ, मॅट फिनिश, शुगर फिनिश, अँटी स्किड अशा अनेक प्रकारच्या अत्यंत दर्जेदार आणि उत्तम प्रकारच्या सर्व टाइल्स व नामांकित कंपन्यांचे सॅनिटरी वेअर व सीपी फिटिंगचे साहित्य मिळण्याचे विश्वसनीय एकमेव ठिकाण म्हणजे जगदंबा टाइल्स। मार्बोनेट टाइल्स, विविध प्रकारचे ग्रेनाइट, सॅनिटरी वेअर, सीपी फिटिंग, सिरेमिक वॉल टाइल्स, वीट, खडी, सिमेंट आणि सर्व प्रकारचे बिल्डिंग मटेरियल आता एकाच छताखाली तेही अगदी स्वस्तात आपल्या कडेगाव मध्ये। मग आजच भेट द्या। आमचा पत्ता कडेगाव कडेपूर रोड कडेगाव, प्रोप्रायटर संभाजी देसाई, मोबाईल नंबर 98500006066, 95031323425। बातमी आहे तासगाव मधून। तासगाव मध्ये गोसावी वस्तीत दोन गटात तलवारी, काठ्या व खुरप्याने मारहाण, जुन्या वादातून मारामारी झाली असून परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत। शहरातील गोसावी वस्ती येथे जुन्या वादातून दोन गटात मारामारी झाली, यात दोघे जखमी झाले। मारामारीत तलवार, काठ्या व खुरप्याचा वापर करण्यात आला। यात लखन श्रीमंत जाधव व अजय बाबूराव शिंदे हे दोघे जखमी झाले। भंगार गोळा करण्याच्या जुन्या वादातून मंगळवारी 11 दरम्यान हा प्रकार घडला। तासगाव पोलिसात 7 जणांविरुद्ध परस्पर विरोधी तक्रार दाखल आहे। सुरेश श्रीमंत जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत सांगितले की तो कुटुंबासह इंदिरानगर झोपडपट्टी येथे राहतो। मंगळवारी गोसावी वस्ती येथे जेवणासाठी मामाच्या घरी ते भाऊ लखनसह गेले होते। मामाच्या घरी बसले असता मेलो मेलो असा आवाज आला। बाहेर गेलो असता लखन रस्त्यावर पडला होता व त्यास विजय शिंदे व जय शिंदे लाकडी दांडक्याने मारत होता। त्याच्या डोक्यातून रक्त येत होते तर बाजूला अजय हा रक्त लागलेली तलवार घेऊन उभा होता। कुणी मारले असे विचारल्यावर त्यांनी मलाही शिवीगाळ केली। मामाच्या घरातील सर्व आल्यावर ते निघून गेले। जखमी लखनला सांगली सिव्हिल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। दुसऱ्या फिर्यादीत अजय बाबूराव शिंदे राहणार गोसावी वस्ती तासगाव यांनी सांगितले की तो गोसावी वस्ती येथे राहतो। सकाळी 10:30 वाजता तो गल्लीतील बबन शिंदे यांच्या घरासमोरून जात असता सुरेश श्रीमंत जाधव, सुकलाल श्रीमंत जाधव व विजी श्रीमंत जाधव या सर्वांनी मला अडवले व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। का शिव्या देतोय असा विचारताच सुरेशने त्याच्या हातातील खुरप्याने माझ्या उजव्या हाताच्या करंगळीवर वार करून जखमी केले तर इतरांनी काठीने मारहाण केली। या प्रकरणी तासगाव पोलिसात सुरेश श्रीमंत जाधव, सुकलाल श्रीमंत जाधव, विजय श्रीमंत जाधव, अजय बाबूराव शिंदे, विजय बाबूराव शिंदे व जय बाबूराव शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। तौफिक तांबोळीसह SSM न्यूज तासगाव।